बांग्लादेशात पुन्हा असंतोषाचा भडका उडालाचं पाहायला मिळालं. आंदोलकांनी आता अध्यक्षांचं निवासस्थान घेरलेलं आहे. अध्यक्षांच्या राजीनाम्याची आंदोलकांनी सध्या मागणी केली. लष्करानं आंदोलकांना रोखलंय. सोबतच जोरदार घोषणाबाजी या ठिकाणी सुरू असल्याचं पाहायला मिळालं. अध्यक्ष शहाबुद्दीन यांनी पंतप्रधान हसीना यांचं राजीनामा पत्र उपलब्धच नसल्याचं हे वक्तव्य केलेलं होतं आणि राजीनामा नसल्यामुळे पुन्हा निवडणुका अशक्य असल्याचं त्यांनी म्हटलेलं होतं. अध्यक्षांच्या विरोधातील निदर्शनामागे हसीना विरोधी संघटनाच असल्याची सध्या माहिती मिळते.